नमस्कार, मी इतिहास अभ्यासक डॉक्टर सचिन पोवार. आज आपल्या देशात व महाराष्ट्रात करोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. इसवी सन 1630 म्हणजे शिवरायांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रात अशाच एका आसमानी संकटाने धुमाकूळ घातला होता. हे संकट होते दुष्काळाचे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा दुष्काळ थोरला दुष्काळ म्हणून प्रसिद्ध आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, समर्थ रामदास यांच्या अभंगात या दुष्काळाची हृदयद्रावक वर्णने वाचावयास मिळतात. पावसाअभावी जमिनी भेगाळून गेल्या होत्या. नदी नाले विहिरी कोरड्या पडल्या होत्या. झाडावर पाणी नावाला राहिली नव्हती. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकायला तयार होते, पण विकत घेणारा कोणी नव्हता. मराठी माणसाला वतनाचा लोभ फार, पण एका भाकरीच्या तुकड्यासाठी मातब्बर वतनदारांनी आपली वतने कवडी मोल दामाने विकून टाकल्याचे उल्लेख शिवकालीन कागदपत्रामध्ये आढळतं. या दुष्काळामुळे दारिद्र्य एवढी शिगेला पोचले की माणसे माणसाला खाऊ लागली. लोक स्वतःला गुलाम म्हणून विकू लागले. लोक आत्महत्या करू लागले. हजारो लोक भुकीने तडफडून मरून गेली. महाराष्ट्रातील व्यापार उद्यम मोडकळीस आले. सन 1632-33 दुष्काळाचे सावट संपले तरीही उद्ध्वस्त महाराष्ट्राची घडी तात्काळ नीट बसणे शक्य नव्हते. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीराम राजवाडे राधा माधव विलास चंपू या ग्रंथाच्या प्रस्तावनेत या दुष्काळासंबंधी लिहिताना म्हणतात, 1630 महाराष्ट्रात आवर्षणाने भयंकर दुष्काळ पडला. एका हुंक्यात म्हणजे लहान होण्यास 2 शेरदाणे झाले. कर वसुली नसल्याने मूर्तिजा बादशाची आधीच खंगलेली तिजोरी पूर्णपणे शुष्क होऊन गेली. फौज परागंदा, कारभारी आर्जुदा व मुलुक उक्केरडा बनला. शिवभारतकार परमानंदाच्या शिवभारतातही या दुष्काळाचा उल्लेख आढळतो. या दुष्काळामुळे महाराष्ट्राचे ग्रामीण जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. दुष्काळाच्या या बिकट प्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊसाहेब आपल्या पुणे जहागिरीतील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. पोटोशी असूनही ही माऊली दुष्काळाने पीडित रयतेच्या दुःखाचा भार हलका करीत होती. सामान्य रयतेच्या सुखदुःखात त्यांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊसाहेब व शिवाजीराजे यांना माझा मानाचा मित्रा. चला निर्धार करू, लॉकडाऊनच्या या काळामध्ये घरात बसण्याचा संकल्प करू व कोरोनाला हद्दपार करू. जय शिवराय.